आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन। दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जगभरातील 80 अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे पुरुषांचे मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचे कौतुक, समाजात उपस्थित असलेल्या मेन्स रोल मॉडेल्सना मुख्य प्रवाहात आणणे, लैंगिक समानता इत्यादी आहे। 2007 19 नोव्हेंबर रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली। तर काय आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 ची थीम? यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 ची थीम ही हेल्पिंग मॅन अँड बॉईज अशी आहे, म्हणजेच पुरुष आणि मुलांची मदत, ज्याचा उद्देश जागतिक स्तरावर पुरुष आणि मुलांचे आरोग्य आणि कल्याण हे सुधारणे आहे। यापूर्वी 2021 आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम स्त्री आणि पुरुषांमधील चांगले संबंध अशी ठेवण्यात आली होती। सर्व पुरुष भिन्न आहेत, परंतु त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्या योगदानासाठी एक दिवस साजरा करायला हवा, याची आठवण करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो। समाजाकडून सतत त्यांच्यावर टाकला जाणारा दबाव कमी करण्याचा हा दिवस आहे। समाजाची अपेक्षा आहे की त्यांनी प्रदाता व्हावे, मजबूत असावे आणि मदत मागू नये। आजचा दिवस या रूढींना तोडण्याचा आणि पुरुषत्वाची सकारात्मक व्याख्या करण्याचा आहे। आंतरराष्ट्रीय पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो। भारतामध्ये पहिल्यांदा 2007 सेलिब्रेशन करण्यात आलं होतं। पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था सेव्ह इंडियन फॅमिलीने पहिलं पुरुष दिन साजरा केला होता। त्यानंतर ऑल इंडिया मेन्स वेलफेअर असोसिएशनने भारत सरकारकडे महिलांप्रमाणेच पुरुषांच्या विकासासाठी देखील विशेष मंत्रालय सुरू करण्याची मागणी केली होती। आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त मुलं, पुरुष यांचा संघ, समाज, समुदाय, राष्ट्र, कुटुंब, विवाह आणि मुलांच्या संगोपनात केलेल्या योगदानाबद्दल सन्मान केला जातो। पुरुषांना आयुष्यात किती तडजोडी करावे लागतात, किती वेळा मन मारून जगावे लागते याची काही गणतीच नाही। साधे शॉपिंगला जायचे म्हटले तरी बाजारात 3-4 रंगांपेक्षा जास्त रंगाचे ट्राउझर देखील मिळत नाहीत। पायातले बूट, चपला या बाबतीतही पुरुष हे नेहमीच दुर्लक्ष करत असतात। एखादा तापाने फणफणलेला पुरुष बस, ट्रेन किंवा मेट्रोमध्ये थंडीने कुडकुडत उभा असेल तरी त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही। मात्र उभी असलेली स्त्री दिसली तर डझनवारी पुरुष तिला सीट देण्यासाठी उभे राहतात। मात्र आजपर्यंत एखाद्या आजारी पुरुषासाठी किंवा कोणत्याही पुरुषासाठी आपली सीट सोडणारी स्त्री नक्कीच पाहायला मिळत नाही। पुरुषांना काय करावं लागतं, कुटुंबासाठी कमवावंच तर लागतं असे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात। त्यावर घरात शांती प्रस्थापित करण्यासाठी काळजावर दगड ठेवून मनाविरुद्ध खोटं बोलण्याचं काम पुरुषांनाच करावं लागतं। अखंड पत्नीव्रता बनण्यासाठी देखील पुरुषांना जे कष्ट करावे लागतात त्याची काही गणनाच नाही। प्रत्येक पुरुष आपण इतरांपेक्षा हटके दिसावे म्हणून जीवतोड प्रयत्न करत असतो। हा दिवस साजरा करण्यासाठी पुरुषांच्या प्रश्नांवर मूलभूत जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत।